जैविक तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांमध्ये भारतातील एक अग्रगण्य संस्था प्राज. जगातील 5 खंडांमध्ये आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवून देणारी संस्था प्राज. पर्यावरणपूरक ऊर्जेचे शाश्वत पर्याय देणारी संस्था प्राज. प्राज दिसणारं हे यश सहज साध्य नव्हतं. त्या पाठीमागे होती एका व्यक्तीनं जागेपणी पाहिलेली स्वप्न, त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठीची धगधगती महत्वाकांक्षा आणि त्यासाठी केलेले अथक परिश्रम. ती व्यक्ती म्हणजे श्रीयुत प्रमोद चौधरी, प्राजचे सर्वे सर्वा आणि संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष. सौभाग्यवती शकुंतला आणि श्रीयुत मधुकर चौधरी यांचं ज्येष्ठ अपत्य असलेले श्रीयुत प्रमोद चौधरी कोळपेवाडी आणि फलटण अशा छोट्या गावांमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यात आले. 1965 साली शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन त्यांनी IIT बॉम्बे इथे प्रवेश घेतला आणि 1971 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. बजाज टेम्पो, विडिया इंडिया आणि रॅपिकल अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 12 वर्ष काम करून त्यांच्या अनुभवाची शिदोरी समृद्ध झाली आणि सुरू झाला जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रवास. साल 1983, स्थळ पुण्यातील जयंती अपार्टमेंट. एक टेलिफोन आणि एक टाईपरायटर एवढीच तुटपुंजी साधनं. एका देदीप्यमान कालखंडाची सुरुवात, राजची स्थापना. स्थापनेपासूनच त्यांनी जीवनातला प्रत्येक क्षण प्राजसाठी वेचला आणि यात त्यांना तितकीच तोलामोलाची साथ मिळाली त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती परिमल चौधरी यांची. सौभाग्यवती परिमल चौधरी या माध्यमकर्मी असून प्राजच्या संचालिका तसंच प्राज फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त देखील आहेत. इवलेसे रोप लाभियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी, या उक्तीनुसार प्राजची झालेली ही प्रगती आपण सर्वांनी अनुभवली आहेच. संस्थापक अध्यक्ष म्हणून श्रुत प्रमोद चौधरी गेल्या 3 दशकांहून अधिक काळ प्राजचं सारथ्य मोठ्या कुशलतेनं करतायत. खवळलेल्या समुद्रातून एखादा कप्तान ज्या सहजतेनं आपलं जहाज हाकारतो त्याप्रमाणे 2 वेळा आलेल्या जागतिक मंदीच्या तडाख्यातून प्रमोद चौधरींनी प्राजचं जहाज सुखरूपपणे हाकारलंय. पण उद्योगात टिकून राहण्यासाठी आणि त्याची सतत वाढ होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे हे ओळखून त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं आणि 2008 प्राजच्या संशोधन आणि विकास केंद्रासाठी फार मोठी गुंतवणूक केली. आज प्राज मॅट्रिक्स प्राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एक महत्वाचा आधारस्तंभ बनलाय. देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी शाश्वत विकासावर त्यांचा भर असतो, जो पैशांच्याही पुढे जाऊन माणसांचा आणि पर्यावरणाचा विकास साध्य करेल. श्रीयुत प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्राज भारतातील एक अग्रगण्य आणि जैविक ऊर्जा क्षेत्रामधील एक जगप्रसिद्ध कंपनी झाली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादन आणि आर्थिक निकषांवर कंपनीनं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. श्रीयुत प्रमोद चौधरी हे IIT बॉम्बेचे सन्मान्य माजी विद्यार्थी आहेत. ज्या संस्थेतून आपण घडलो त्या संस्थेचं आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात जागृत आहे. जैविक शास्त्र आणि जैविक तंत्रज्ञानामधील संशोधन प्रगतीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय. तसंच समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी प्राज फाउंडेशनची स्थापना करून आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रातही मोलाचा वाटा उचललाय. श्रीयुत प्रमोद चौधरी अनेक तरुणांचे, नवउद्योजकांचे आदर्श आहेत. मुद्देसूद आणि तार्किक विचार, दुर्दम्य आशावाद, चौकटी बाहेरचा विचार करणारे, स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अपार परिश्रम करणारे असे त्यांचे गुण सर्वांनाच भुरळ घालतात आणि त्यांच्यातल्या द्रष्ट्या उद्योजकासमोर मान
आदराने सुटते. यशाची नवनवीन शिखर पादाक्रांत करणाऱ्या प्राजच्या संसारात कर्त्या माणसाची भूमिका निभावणाऱ्या आणि स्वतःमधलं माणूसपण सतत जपणाऱ्या आमच्या कुटुंब प्रमुखाला आज त्याच्या जन्मदिनी संपूर्ण प्राज परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.